नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आम्ही गावी असताना वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत होतो, सगळ्या नातेवाईकांना पण भेटत होतो आणि त्यांच्या तिकडे गावात जाऊन मंदिरात पण पाया वगैरे पडत होतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सगळं बघायला मिळणार आहे मित्रांनो। तर आपण भरपूर गावं फिरलो, जसं की बांदिवडे, आमचं गाव आडवली, इळिये, खुडी वगैरे अशी बरीच गावं आपण फिरलो। तर चला मित्रांनो, आपण उडता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण मुणगे गावातून निघालेलो आहोत आणि आज आपण जाणार आहोत फिरायला। तर आज आपलं पहिलं गाव असणार आहे खुडी। तर खुडी हे गाव हे देवगड तालुक्यात येतं मित्रांनो। तर चला मित्रांनो, जाऊया खुडी या गावात। मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत खुडी या गावात। आणि खुडी हे गाव मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे देवगड तालुक्यात येतं। आणि आता आपण जाणार आहोत देवीच्या पाया पडायला मंदिरामध्ये। चला मित्रांनो, जाऊया आता आपण देवीच्या पाया पडायला। आणि इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो, वाळ किती मस्त आहे बघा। वाळातलं पाणी एकदम स्वच्छ साफ असं पाणी आहे। चला मित्रांनो, आता आपण जाऊया देवीच्या पाया पडायला। मित्रांनो, आताच आपण देवीच्या पाया पडून झालेलो आहोत आणि आपण खुडी गावातच दुसऱ्या आपल्या पाहुण्यांकडे आलेलो आहोत। आणि त्यांच्या घराच्या बाहेरच बघा, मस्त अशी भात शेती आहे मित्रांनो। किती मस्त वाटत आहे बघा, शेत एकदम मस्त झालेलं आहे। पाऊस नुकताच संपलेला आहे। आणि मित्रांनो, आपलं खुडी गाव फिरून झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत बांदिवडे या गावात। तर बांदिवडे गावात आपण आता घाडीवाडी इकडे जाणार आहोत। चला मित्रांनो, जाऊया आपण बांदिवडे गावात। मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या गावात पोहोचलेलो आहोत। हे आहे बांदिवडे गाव आणि हे येतं मालवण या तालुक्यात। आणि हे आहे बांदिवडे गावातील पावणाई देवीचं मंदिर। चला मित्रांनो, आता आपण देवीच्या पाया पडून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आणि त्याच्या समोरच आहे हा मोठा दीपस्तंभ आहे। आणि मंदिर किती भव्य वाटतंय बघा मित्रांनो, खूपच सुंदर असं मंदिर आहे पावणादेवीचं। आजूबाजूला पण पूर्ण असं ग्रीन ग्रीन असं हिरवळ आहे। आणि आता आपण मंदिरात चाललेलो आहोत। बघू शकता भरपूर जणांना बसण्यासाठी पण तिकडे जागा बनवलेली आहे। आणि खूप मोठं असं मंदिर आहे देवीचं। चला मित्रांनो, आता आपण देवीच्या दर्शन करून घेऊया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता या मंदिराचं बांधकाम खूपच सुंदर रीतीने केलेलं आहे आणि खूप छान वाटतं इथे। मन अगदी प्रसन्न होऊन जातं इकडे मंदिरात आल्यावर। तर आता आपण देवीचं दर्शन करून घेऊया मित्रांनो।
तर मित्रांनो, देवीच्या मंदिराच्या बाजूलाच इथे गांगेश्वराचं मंदिर पण आहे. तर आता आपण तिकडे जाऊन पण गांगेश्वराच्या पण पाया पडून घेऊया मित्रांनो. मित्रांनो, आपलं गांगेश्वराच्या मंदिरात पण आपण पाया पडून झालेलं आहे आणि इथून लांबून बघा किती मंदिर सुंदर दिसतं देवीचं, तुम्हाला पण आवडेल. मित्रांनो, आता आपलं तिसरं गाव असणार आहे आडवली, हे जे माझं गाव आहे. तर चला मित्रांनो, आता आपण आडवली गावात जाऊया आणि हा आहे आडवलीचा सडाचा रोड. आता आपण जाणार आहोत घाडीवाडी आडवली इकडे. मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत आडवली घाडीवाडी इथे आणि आडवली हे गाव इथं मालवण तालुक्यात आणि हे आहे आमचं आडवलीचं ब्राह्मण देवाचं मंदिर गांगेश्वराचं. तर तुम्ही पण बघू शकता, खूपच सुंदर असं मंदिर आहे हे पण आणि गर्द झाडीमध्ये एकदम मंदिर आहे हे. चला मित्रांनो, आपण दर्शन घेऊया आता. तर मित्रांनो, आता आपण आडवली गावातून निघालेलो आहोत आणि आता आपण जेवायला जाणार आहोत आचऱ्याला. तर आचऱ्याला आपण कुठे जेवणार आहोत हे मी तुम्हाला तिकडे जाऊनच सांगतो. मित्रांनो, हा आहे आचरा तिठा आणि आता आपण मालवणला जाणाऱ्या रोडला लागलेलो आहोत आणि आपण तिकडेच चाललेलो आहोत. हा आहे मालवणला जाणारा रोड. मित्रांनो, आपण जिथे जेवणार आहोत तिथे आपण पोचलेलो आहोत आणि हा आहे मालवणला जाणारा रस्ता आणि हे आहे आपलं आजचं जेवणाचं ठिकाण, आमचं सर्वांचं आवडतं असं. हे आहे बागवे लंच होम. चला मित्रांनो, आज जाऊन जेवूया आता आपण. मित्रांनो, बागवे लंच होम मध्ये आपल्याला एकदम ऑथेंटिक असं मालवणी जेवण मिळतं, घरगुती असं, आणि शाकाहारी मांसाहारी दोन्ही मिळतं आपल्याला आणि ह्या सगळ्या डिश इथे अवेलेबल असतात, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपण थोडं शाकाहारी मागवलेलं आहे आणि बघू शकता श्रीखंड, आम्रखंड आणि भरपूर प्रकारच्या भाज्या पण इथे येतात आणि ही आहे चिकन थाली, ही पण आपण मागवलेली आहे. हे आहेत प्रॉन्स, हे सुद्धा आपण खाणार आहोत. आणि ही आहे सुरमई थाली मित्रांनो, तर ही पण आपण खाणार आहोत मित्रांनो. चला मित्रांनो, आपण जेवायला सुरुवात करूया. मच्छी मागतो. मित्रांनो, आमचं पोटभर जेवण झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे खूपच चविष्ट असं जेवण होतं.
आणि आता आपण मित्रांनो जाणार आहोत आपल्या चौथ्या गावाच्या दिशेने, जे असणार आहे हडी। पण हडीमध्ये मला काही शूट करता नाही आलं मित्रांनो, त्यामुळे मी तुम्हाला हडीचं तर काहीच दाखवू शकत नाही। तर हडीवरून आम्ही गेलेलो मित्रांनो आंगणेवाडीला, तर आता आपण डायरेक्ट जाणार आहोत मित्रांनो आंगणेवाडीला। मित्रांनो ही आहे गड नदी आणि ही तोंडवलीच्या इथे अरबी समुद्राला जाऊन मिळते। खूपच सुंदर असं दृश्य आहे बघा। मित्रांनो आता आपण आंगणेवाडीच्या दिशेने झालेलो आहोत, पण हा रस्ता खरंच खूप खराब आहे मित्रांनो। मित्रांनो आता आपण आलेलो आहोत भराटी देवी आंगणेवाडीला आणि आता आपण दर्शन घेऊया देवीचं। चला मित्रांनो आपण जाऊया मंदिराकडे। तर हे आहे मित्रांनो आंगणेवाडी येथील भराडी देवीचं मंदिर। खूपच प्रसिद्ध असं मंदिर आहे, मला काही वेगळं सांगण्याची गरज तर नाही आहे। आणि तुम्ही बघू शकता आपल्याला आतमध्ये फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळे बाहेरूनच तुम्हाला दर्शन घ्यावं लागेल। खूपच सुंदर असं मंदिर आहे हे पण। मित्रांनो खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आपल्याला भराडी देवीचं आणि आता आपण जाणार आहोत आपल्या पाचव्या गावाला, जे असणार आहे इळिये। आणि इळिये हे गाव देवगड तालुक्यात येतं। चला मित्रांनो आता आपण जाऊया इळिये या गावात। मित्रांनो आता आपण इळिये गावच्या रस्त्याला लागलेलो आहोत आणि इळिये हे गाव देवगड तालुक्यात येतं आणि हे आहे इळिये गावचं महालक्ष्मी देवीचं मंदिर। हे पण खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे मित्रांनो। चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊया। मित्रांनो आता आपण चाललो आहोत आपल्या आजच्या सहाव्या गावाला आणि शेवटच्या गावाला, जे असणार आहे टेंबवली गाव। आणि हे माझ्या बायकोचं गाव आहे आणि आपल्याला तिकडे जाईपर्यंत थोडा उशीरच होणार आहे, त्यामुळे रात्रीचा अंधारात तर काही मी तुम्हाला दाखवू शकणार नाही। पण आता आपण चाललो आहोत देवगडला थोडी शॉपिंग करायला। तर चला तर मित्रांनो आता आपण जाऊया देवगडला। धनु
मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत देवगडला आणि हा आहे देवगडचा एस टी डेपो आणि इथून बऱ्याच ठिकाणी आपल्याला जायला एस टी बसेस मिळतात, म्हणजे आजूबाजूच्या गावात जायला पण मिळतात आणि मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात जायला सुद्धा एस टी बसेस मिळतात. मित्रांनो, हा आहे देवगड एस टी डेपोच्या बाहेरचा रोड आणि इथून आम्ही जाणार आहोत आता टेंबवली या गावात. टेंबवली हे गाव पण देवगड तालुक्यातच येतं, इथून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा गावच्या प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन पण दाबा. मित्रांनो, आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुखी राहा.